हाय हो फ्रेंड्स तर आज आपण बघूया अमेझिंग किचन टिप्स तर व्हिडिओ कंप्लीट लास्टपर्यंत बघा चॅनलवर फर्स्ट टाईम मला असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा सबस्क्राईबच्या बाजूला बॅलायकन आहे त्यावरसुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर आपली फर्स्ट स्टेप आहे इथे मी लसूणच्या ह्या मधल्या दांड्या घेतलेल्या आहेत आपण लसूण सोलतो आणि लसूण सोलल्यानंतर लसूणची सालं आणि ह्या मधल्या काळ्या फेकून देतो आपण काही ह्या ठेवत नाही या वेस्ट म्हणून आपण फेकून देतो पण ह्या पुढे तुम्ही ह्या फेकून देणार नाही कारण डाळींमध्ये जर तुम्ही ह्या काळ्या ठेवल्या लसणाच्या तर डाळी खराब होत नाही डाळ किंवा कडधान्यामध्ये ह्या काळ्या ठेवून द्यायच्या म्हणजे डाळ कडधाणी वगैरे खराब अजिबात होत नाही तर ही टिप कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर सेकंड टिप आपली स्पॅटुला रिलेटेड आहे आपण स्पॅटुला आणतो त्यावेळी तो चांगलाच असतो त्यावर काही स्टेन्स वगैरे नसतात पण आपण डेली यूज केल्यानंतर स्पॅटुलावर हळदीचे लाल तिखटचे डाग पडतात आणि मग तो स्पॅटोला चांगला दिसतही नाही तर असे डाग पडलेले तुमच्याकडे स्पॅटुला असतील तर काय करायचं मी इथे पाणी घेतलं आहे पाणी साधंच घ्यायचं आहे गरम किंवा थंड काही नाही साधंच पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग सोडा ॲड करायचा आहे बेकिंग सोडा टाकून चांगला मिक्सअप करा हे पाणी आणि मग ह्यामध्ये स्पॅटोला ट्वेंटी फोर आवर्स तरी ठेवायचं आहे म्हणजे जेवढे डाग पडले असतील ना ते सगळे निघून जातील आणि ट्वेंटी फोर आवर्सनंतर हा स्पॅटोला परत तुम्ही चांगल्या पाण्याने वॉश करा डिशवॉशनी वॉश करायचा आणि चांगल्या पाण्याने धुवून काढायचा म्हणजे डाग जेवढे असतील ते निघून जातील जेव्हा पण आपल्याकडे काही पाहुणे येणार असेल किंवा मुलांना काकडी द्यायची असेल किंवा सॅलेड कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे आणि आपल्याकडे डिझायनर कटन असेल तर काय करायचं तुम्ही फोक घेऊ शकतात आणि फोकनी काकडीवर डिझाईन फॉर्म करू शकतात फोकनी असं काकडीवर फिरवायचं फोक म्हणजे ह्याच्यावर डिझाईन फॉर्म होते आणि मग काकडी कट केल्यानंतर तुम्ही बघू शकतात मस्त अशी डिझाईन फॉर्म झाली आहे काकडीवर आता ही काकडी तुम्ही मुलांना दिली तर मुलं आवडीने खातील आणि सुद्धा अशी सर्व केली तर नक्कीच आवडेल तर ही टिप कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्याला काही ग्राइंड करायचं आहे तर आपण मिक्सी जारमध्येच ग्राइंड करतो पण काही वेळा काय होतं की ह्यामध्ये जे काही आपण ग्राइंड केलं आहे त्याचा स्ट्रॉंग स्मेल तसाच राहतो डागी राहतात आणि तो कितींना घासला तरी तो वो... वास जात नाही इझिली किंवा डाग पडले असेल तर ते सुद्धा निघत नाही तर ह्यावर सिंपल सोल्युशन आहे काय करायचं आता यामध्ये मी अर्धा लिंबू टाकलेला आहे लिंबू तसाच टाका लिंबूचा रस वगैरे नका घेऊ अर्धा लिंबू टाका आणि मग थोडंसं पाणी पाणी जास्त नका घेऊ कमीच घ्या कारण की जास्त पाणी घेतलं तर ते मिक्सरमधून बाहेर येईल म्हणून कमीच पाणी घ्या आणि थोडंसं लिक्विड डिशवॉश कोणतंही जे तुम्ही यूज करत असाल भांड्यांसाठी ते ते घेऊन हे मिक्सरला असं ग्राइंड करायचं सगळं आता मी हे याला एकदा फिरवून घेतलं आहे आणि ह्याच्यात जो स्ट्रॉंग स्मेल येत होता तो सगळा निघून गेलेला आहे तर तुमच्याही मिक्सीला खूप असा स्ट्रॉंग स्मेल येत असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही काढू शकतात वेलची पावडर बनवायची असेल तर आपण काय करतो डायरेक्ट त्याची सालं काढतो आणि ग्राइंड करतो मिक्सीला पण असं न करता जर आपण पहिले वेलची भाजी थोडा वेळ तर त्याची सालं पटकन निघतात जास्त वेळ लागत नाही नाहीतर एरवी आपण न भाजता जर सालं काढायला गेलो तर थोडा वेळ लागतो सालं ती पटकन निघत नाही आणि म्हणून मग भाजायचं थोडंसं वेलचीला आणि मग सालं काढायची म्हणजे पटकन ती सालं निघतात आणि मग जर तुम्ही ग्राइंड केलं मिक्सीला वेलची तर ती पावडरसुद्धा लवकर होते तर ह्यापुढे लक्षात ठेवा विरची पावडर बनवायची असेल तर पहिले भाजा आणि मग मिक्सरला ग्राईंड करा म्हणजे तुमचा वेळ वाचेल ना आजच्या या टिप्स कशा वाटल्या मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चिंतन बाय